मित्रांनो एस पी वेल ट्रिपल सिक्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर लास्ट वीकला मी सांगितलं होतं की मार्केट एक सतरा हजार दोनशेपर्यंत खाली येऊ शकतं कारण तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आ, वीकली सपोर्ट आहे तर मार्केटने त्याचप्रकारे खाली गेलं आणि मार्केट सतरा हजार चारशेला त्याने एक चांगला सपोर्ट घेतला सुदैवाने सतरा दोनशेपर्यंत मार्केट खाली आले नाही आणि पुन्हा मार्केट सतरा हजार आठशेच्या दिशेने क्लोज झालेला आहे तर एक चांगली गोष्ट आहे की मार्केटमध्ये ज्या काही वाईट गोष्टी होत्या त्या फॅक्टरीनहून मार्केट आता पुन्हा एकदा अठरा हजारच्या दिशेने मार्केट जाऊ शकतं म्हणजे जा अठरा हजार शंभर किंवा अठरा हजार पन्नासपर्यंत मार्केट हे येणाऱ्या वीकमध्ये जाऊ शकतं जर जा डेली अॅनालिसिस जर बघितलं तर डेली अॅनालिसिस तुम्हाला क्लिअर कट कळेल की टू हंड्रेड डे मुव्हिंग ॲव्हरेजवर एक चांगला सपोर्ट होता दोनशे पन अठरा हजार सतरा हजार दोनशेच्या आसपास आणि तिथंपर्यंत मार्केट खाली आलं होतं आणि मार्केट वर गेलं होतं तसेच लास्ट वीकमध्ये मी दोन स्टॉक सांगितले होते त्याच्यामध्ये पण चांगलं बाईंग झालेलं आहे आय टी सी आणि सी डी एस एलमध्ये तर ह्या वीकमध्ये आपल्याला बघायचे आहेत दोन तीन स्टॉक तर, तर ते जर बघितले तर त्यातला पहिला घेऊया आपण कॅनरा बँक तर मार्केट अठरा हजार एकशेपर्यंत जाऊ शकतं हे वीकली अनालिसिस आहे कॅनरा बँकचं पण असंच आहे कॅनरा बँकमध्ये डबल बॉटम फॉर्मेशन झालेलं आहे आता डबल बॉटम फॉर्मेशन तुम्हाला इथे कुठे दिसणार नाही पण जो काही आर एस आय आहे आर एस आयमध्ये तुम्हाला दिसेल की डबल बॉटम फॉर्मेशन होताना आपल्याला दिसतंय किंवा झालेला आहे तर हा जर स्टॉक तुम्ही ह्या तीनशेच्या रेंजला बाय केला तर पहिला रेजिस्टन्स आहे तीनशे दहा म्हणजे ऑलमोस्ट एक तीन टक्क्यावर एक त्याचा रेजिस्टन्स आहे तीन साडेतीन टक्क्यावर तो जर तुटला तर मार्केट डायरेक्ट तीनशे वीसपर्यंत तीनशे वीस पंचवीसपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो तर कॅनरा बँक तुम्ही हा एक, एक एस बी आय बँक नंतर एक चांगली बँक आहे नंतर कुठली कॅनरा बँक आहे प्रायव्हेट म्हटलं तर एच डी एफ सी केडी कोटक बँक आहेतच पण एक चांगल्या व्हॅल्युएशनला ही बँक आपल्याला मिळते तीनशेच्या आसपास तर ही बँक तुम्ही जरूर बघा जर कॅनरा बँकचं जर फंडामेंटल्स बघितले तर आता एंट्री पॉईंट गुड आहे पीई रेशो पण आठ आहे डिव्हिडंड यील्ड जर बघितला लार्ज कॅप कॅटेगरीचा स्टॉक आहे आणि पब्लिक बँक आहे पी एस सेक्टरमधली तर दोन पॉईंट अठ्ठावीस टक्केचा डिव्हिडंड देणारी बँक आहे तर हा स्टॉक तुम्ही कुठेही मला रेड फ्लॅग दिसत नाही म्युच्युअल फंडचं होल्डिंग पण इन्क्रीज झालेलं आहे लास्ट तीन मंथमध्ये तर हा स्टॉक तुम्ही तुमच्या रडारवर ठेवावा असं मला वाटतं दुसरा स्टॉक पर मी घेतलेला आहे तो म्हणजे एसबीआय बँक बे घेतलेला आहे आता एस बी बे आय बँक का घेतला अडाणीचा जी काही न्यूज असेल किंवा इन्व्हेस्टमेंट एस बी आयनं दिलेले कर्ज असेल त्या सगळ्या गोष्टी इथं फॅक्टरीत झालेल्या दिसतात आपल्याला आणि हा स्टॉक आता सिक्स मंथच्या लोला गेलेला आहे म्हणजे जर ही टू हंड्रेड डेजची जर रेड कलरची जर तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेजची लाईस बघितली तर तिथं ह्या रेंजमध्ये आता जबरदस्त बाईंग झालेलं आहे आणि मार्केटने टू हंड्रेड डेज मुव्हिंग ॲवरेजच्यावर म्हणजे या स्टॉकनं क्लोजिंग दिलेलं आहे इथेसुद्धा एक डबल बॉटम फॉर्मेशन तुम्हाला होताना दिसतं आर एस आयमध्ये तर हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता आणि पण तुम्हाला वेळ लागेल की तेवढं अचिव्हमेंट व्हायला जो सहाशे तीसवरून स्टॉक आता पाचशे पन्नासच्या आसपास आहे कारण हा जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे हा तुम्हाला चांगला इथे मिळू शकतो तर हा स्टॉकसुद्धा तुम्ही रडारवर तुमच्या ठेवण्यास काही हरकत नाही तिसरा स्टॉक जो मी घेतलेला आहे तो एक आय टी सेक्टर रिलेटेड आहे तर आता अमेरिकेनं जे काय त्यांचा एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट रे जो काय रेट जाहीर केलेला आहे तर तो एक पॉझिटिव्ह निघालेला आहे तर त्याप्रमाणे इथून पुढचे जे काही सहा महिने असतील सात महिने असतील ते आय टी सेक्टरसाठी चांगले राहू शकतात किंवा आता जर तुम्ही जो स्टॉक घेतले तर ते सहा महिन्यानंतर त्याचे व्हॅल्युएशन जबरदस्त झालेलं असणार आहे तर तो स्टॉक म्हणजे कुठला तर रेडिंगटन स्टॉक मी घेतलेला आहे हा स्टॉक एका पॅरल चॅनलमध्ये तुम्हाला दिसतो तर बघितला तर हा स्टॉक ऑलमोस्ट एकशे चौऱ्याण्णव एक एकशे नव्वदच्या आसपास जाऊन पुन्हा खाली येतो आणि त्याचं बाईंग होतं एकशे पंच्याहत्तरच्या आसपास तो हा जो काय एक तीन चार दोन तीन महिन्याचा जो काय बॉक्स झालेला आहे तर ह्या बॉक्स तुटायचा आपण प्रतीक्षा करावी जर खाली आला तर हा स्टॉक एकशे पासष्ट एकशे साठपर्यंत खाली येऊ शकतो वर गेला तर मार्केट दोनशे दहा दोनशे वीसपर्यंत जाण्याची म्हणजे हा स्टॉक जाण्याची शक्यता आहे तसेच या स्टॉकचे फंडामेंटल पण चांगले आहेत रिडिंग इंडिया जर बघितला तर एक सॉफ्टवेअर रिलेटेड स्टॉक आहे एक वर्षाचा जर रिटर्न बघितला तर तेरा टक्के यांनी रिटर्न दिलेला आहे एक वीकचा जर बघितला रिटर्न याचा आपण तर तीन टक्के तीन साडेतीन टक्के आहे हे तुम्हाला दिसेल इथे तर टे आय टी रिलेटेड आहे स्मॉल कॅप कॅटेगरीचा स्टॉक आहे प्लस जर बघितला पीई रेशो मार्केट सेक्टरच्या पीईपेक्षा निम्मा मिळत आहे आपल्याला अकरा पॉईंट वीस डिव्हिडंड इल बघा साडेतीन टक्के तीन पॉईंट एकोणसाठ पर्सेंट डिविडंड आहेत जबरदस्त श डिव्हिडंड देणार आहे त्यामुळे हा स्टॉक स्टॉक हा हळूहळू वाढतो हे लक्षात ठेवा एंट्री पॉईंट कुठेही तुम्हाला रेड फ्लॅग दिसणार नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेडिंग्टनचं टार्गेट टार्गेट असेल ते आपण सुद्धा ठेवू शकतो पण जे काही प्रॉफिट झालेलं आहे रेडिंग्टन रेकॉर्ड स्टँड अलोन क्वार्टर थ्री नेट प्रॉफिट वन पॉ वन फोर्टी वन पॉईंट थर्टी एट करोड ही गोष्ट महत्त्वाची जे दोन दिवसापूर्वीचे रिझल्ट आपल्याला डिक्लेअर झालेले आहेत तर हे या चांगल्या गोष्टी आहेत रेडिंग रिलेटेड तर हा स्टॉक तुम्ही तुमच्या रडारवर ठेवा इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करू शकता कारण निगेटिव्ह तर या स्टॉकमध्ये काही दिसत नाहीत तर हे झाले या आठवड्याचे तीन स्टॉक आणि मार्केट एक अठरा हजार शंभरपर्यंत जाऊ शकतं अठरा हजार शंभरला एक चांग रेजिस्टन्स फेस करू शकतं पण मार्केट पूर्णपणे बुलिश काही दिसत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चैनल सब्सक्राइब करा शेअर करा थँक्यू